बातमी आहे एबीसी न्यूजच्या इम्पॅक्टची। बदलापूरमध्ये झालेल्या मुसळधार पावसानं कल्याण कर्जत महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले होते। एबीसी न्यूजने याबाबत बातमी प्रसारित केल्यानंतर तातडीने खड्डे बुजवण्यात आलेत। बदलापूर शहरातून जाणाऱ्या कल्याण कर्जत राज्य महामार्गाची अक्षरशः चाळण झाली होती। महामार्गावर मोठमोठे खड्डे पडल्यानं रस्त्याला तळ्याचं स्वरूप प्राप्त झालं होतं। चिखलोलीहून कात्रपच्या दिशेनं जाताना डीमार्ट आणि अष्टविनायक वास्तू प्रकल्पाजवळ महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले होते, त्यामुळे विद्यार्थी, पादचारी आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता। एबीसीच्या बातमीनंतर या ठिकाणी खडी आणि ग्रीट पावडर टाकून तात्पुरते खड्डे बुजवण्यात आलेत। बदलापूर पालिका प्रशासनाच्या माध्यमातून हे खड्डे बुजवण्यात आलेत, मात्र खड्ड्यात खडी आणि ग्रीट पावडर टाकल्यानं नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी प्रशासनानं कायमस्वरूपी खड्डे बुजवावेत अशी मागणी आता वाहन चालकांमधून केली जाते आहे।